नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? मस्त ना? असेच मस्त रहा मंडळी. आज आपण मोहन गोखले यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. मोहन वसंत गोखले यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1953 रोजी पुणे येथे झाला. घारे भेदक डोळे आणि खोलवर रुतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमात लीलया मोहन गोखले वावरले. मोहन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार, स्वराज्याचे संपादक आणि सकाळचे सहसंपादक वसंत तथा बापू गोखले यांचे चिरंजीव. शालेय शिक्षण नुमेवे कॉलेज सप आणि फर्गसन येथे झालं. शाळेत असताना रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत त्यांनी चमक दाखवली. त्याच सुमारास 1972 साली त्यांना घाशीराम कोतवालमध्ये छोटीशी भूमिका मिळाली. दिव्याला जाणाऱ्या ब्राह्मणाची भूमिका त्यांनी अविस्मरणीय केली. सतीश आळेकर यांचे महापूर हे नाटक त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेसाठी दिग्दर्शित केलं होतं. आळेकरांचं समिकी आणि मेमसाब, सतीश ताबेंचं बीज ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटकं. मोहन गोखले पुढे व्यावसायिक नाटकासाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या कस्तुरी मृग आणि सूर्याची पिल्लेमधल्या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर बेबी, डॉक्टर तुम्हीसुद्धा, नरू आणि जान्हवी ही नाटकेही गाजली. राजदत्त यांनी दिग्दर्शित केला हेच माझे माहेर, माफीचा साक्षीदार आणि आज झाले मुक्त मी या चित्रपटात त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. श्वेतांबर या मालिकेने मोहन यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मिस्टर योगी मालिकेपासून घराघरात ते पोहोचले. हिरो हिरालाल, मोहन जोशी हाजीर हो यासारख्या अनेक सिनेमात अजरामर भूमिका केल्या. बण्या बापू या चित्रपटातील बण्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. हा त्यांचा पहिला चित्रपट होता. समांतर सिनेमांमध्ये त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या भवनी भवाई या गाजलेल्या गुजराती चित्रपटात त्यांची भूमिका होती. मेहतांचाच मिर्च मसाला, सई परांजपेचा स्पर्श, सईद मिर्झा यांचा मोहन जोशी हाजीर हो, कुंदन शाह यांचा जाने भी दो यारो, मीरा नायरचा मिसिसिपी मसाला या चित्रपटातील भूमिकाही सुखंदळ प्रेक्षकांना आवडल्या. जब्बार पटेल यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटामध्ये ते महात्मा गांधी बनले होते. अमोल पालेकरांचा कैरी हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर आला. मोहन गोखले यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे. अल्पविराम, आशीर्वाद, जंजिरे, भवर या त्यांच्या मालिका. मिस्टर योगी या मालिकेत भारतीय वधू शोधणाऱ्या फॉरेन रिटर्न तरुणाची धमाल त्यांनी अप्रतिम सादर केली होती. दिल्लीत रंगा बिल्ला यांनी शाळकरी मुलीचं अपहरण केल्या घटनेनंतरच्या कोर्ट सुनावणीवर आधारित ही हिंदी मालिका होती. लेखू हिंदी मालिका या मालिकेत मोहन गोखले यांची फिजिक्सच्या प्रोफेसरांची भूमिका. 1985 सालापासून 90च्या दशकात टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. आजही टेलिव्हिजन आणि सिनेविषयामध्ये असे अनेक तारे तारका आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये थोडंच काम केलं, मात्र प्रेक्षकांच्या मनात ते कायमचे घर करून गेले. अशा चेहऱ्यांपैकी एक म्हणजे मोहन गोखले. मोहन गोखले यांच्या पत्नी शुभांगी गोखले आणि मुलगी सखी गोखले दोघेही मनोरंजन विश्वामध्ये कार्यरत आहेत. मोहन गोखले यांनी दूरचित्रवाणीच्या दुरियेत नव्हे तर चित्रपट आणि नाटकांमध्येही धडाडीने काम केले. त्यांची अकाली एक्झिट प्रेक्षकांना धक्कादायक होती, तरी हा चेहरा, त्यांच्या अभिनयावर असणारे प्रेम चाहते विसरणार नाहीत. इंडस्ट्रीतील हा चमकता तारा कधी आणि कसा तुटला हे लोकांना कळलंच नाही. विविध भाषांमध्ये काम करणाऱ्या मोहन यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाचं न भरणारं नुकसान झालं होतं. 70च्या दशकात मोहन गोखले यांनी हिंदी, गुजराती आणि मराठी या तिन्ही भाषांवरील नाटकांमध्ये काम केलं. यानंतर 1985 ते 1990 काळामध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्री सिनेविषयावर त्यांनी वर्चस्व गाजवलं. या काळात रामायण आणि महाभारत सारख्या मालिकांवर तर प्रेक्षकांनी डोळे झाकून विश्वास ठेवला होता की देव स्वतः त्यांना दर्शन द्यायला आले आहेत. अशा प्रकारच्या मालिका वर्चस्व गाजवत असताना मोहन यांनी वेगळेपण दाखवून दिलं. या काळात दूरदर्शने हम लोग, बुनियाद, भारत एक खोज, शक्तिमान अशा अनेक मालिका दाखवल्या ज्यांनी लोकांना एकमेकांशी जोडण्याचं काम केलं. एकीकडे दूरदर्शनवरील मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होत्या, तर दुसरीकडे यातील कलाकारही प्रेक्षकांवर छाप पाडण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे या काळात मोहन यांना त्यांची ओळख निर्माण करणं कठीण गेलं असलं तरीही त्यांना त्यात यश मिळालं. एक वेळ अशी होती की चाहते त्यांना त्यांच्या नावापेक्षा मिस्टर योगी या नावाने ओळखू लागले. मोहन यांना लहानपणापासून रंगभूमीचं आकर्षण होतं. कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांना अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांनी पुण्यात त्यांची थिएटर अकादमी सुरू केली आणि विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले नाना पाटेकर यांचे पहिले मराठी नाटक भाऊ मुरारराव दिग्दर्शित केले.
गोखले यांची रंगभूमीवरील कारकिर्द फरारीमधून सुरू झाली होती. 1999 कमल हसन यांच्यासोबत हे राम या चित्रपटात ते काम करत असताना दिसले. त्यावेळी मोहन गोखले प्रसिद्धीच्या झोतात होते. वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. चेन्नईमध्ये हे राम या चित्रीकरणासाठी गेलेले असताना 29 एप्रिल 1999 रोजी ते काळाच्या पडद्याआड गेले आणि चित्रपटसृष्टीने एक उत्कृष्ट अभिनेता गमावला. मराठी प्रेक्षकांनी या अभिनेत्यावर भरभरून प्रेम केलं होतं. मोहन यांनी यशाच्या शिखरावर असताना जगाचा निरोप घेतला. मोहन गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.